सगळ्यात प्रादेशिक पक्ष म्हणून स्ट्रॉंग असलेली शिवसेना यांनी पहिले फोडली. त्यानंतर यांनी लक्ष दिलं राष्ट्रवादीकडे आणि राष्ट्रवादी यांनी फोडली. जशा जशा निवडणुका जवळ येतील आपल्याला दिसेल की अनेक राजकीय पक्ष फोडले जात आहेत. हा बीजेपीद्वारे जो घोडा बाजार झालेला आहे, शिवसेना फुट असताना एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले गुवाहाटीला. मी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणून सांगतो आहे, जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले. 8 किलोमीटर गेल्यावर त्यांना पळून आणण्यात आलं आणि त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी आहे, शोधावा त्यांनी. गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती, परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेल्या होत्या आधीपासून. त्यांच्याशी त्याचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता, जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या. माझा प्रश्न आहे की त्या हॉटेलमधल्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी लिहिले, एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणीला महाराष्ट्राने शोधला पाहिजे. यांचं खरं चारित्र्य आपल्या समोर येईल. दारूच्या नशे झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्रीपदावर बसले असले तरी पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही. सत या प्रश्नाची आपण या दोन प्रश्नांची जर आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर आज ज्या खुर्च्यांवर हे बसले त्या खुर्च्या आल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला त्यांना कदाचित रात्री स्वप्न पडलं असेल आदल्या दिवशी असलं काहीतरी. 2 वर्षाने जागे झाले काय? आसिम सरोदे वकील आहेत ना, त्यांना कायदा नियम कळतो ना. मग समजा असं काही घडलं असं ते म्हणतायत, म्हणजे काहीतरी रंगवून सांगतायत. त्यावेळी झोपला होता का तुम्ही म्हणा? जेव्हा आम्ही गुवाहाटीमध्ये होतो आणि गुवाहाटीवरनं परत येऊन आता 2 वर्ष झाली, 2 वर्षानं जागा आली काय? हे रचलेलं आहे, सगळं रचलेलं आहे. रचून हे आमच्या लोकांना बदनाम करायचं षडयंत्र आहे. वकिलीची सनद घेतलेल्या एवढ्या सुशिक्षित शिकलेल्या वकिलांनी अशा पद्धतीचं 2 वर्षांपूर्वी जा ना म्हणा गुवाहाटीमध्ये जा, तिथं तक्रार करा, तिथल्या अधिकाऱ्यांना भेटा, त्या हॉटेलला भेटा, जा ना म्हणा, खात्री करा. अहो असं काही घडलंच नाही, आम्ही तिथं साक्षीदार आहोत. केवळ आम्हाला बदनाम करायचं, ज्यांना आमची प्रगती बघवत नाही, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात चाललेला विकास बघवत नाही, आमची इमेज डॅमेज करायसाठी जाणीवपूर्वक रचलेलं हे षडयंत्र आहे.